नमस्ते मित्रांनो मी आहे स्मिता आणि फ्रिस कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मित्रांनो आज मी एक तुम्हाला छान आणि सोपी केकची डिझाईन बनवून दाखवणार आहे जसं की नेहमीप्रमाणे मी एक सुंदर आणि सोपी केक डिझाईन तुम्हाला सांगत असते जी तुम्हाला नेहमी केक बनवण्यास मदत करेल तर आज मी इथं केकला कोटिंग करून घेतलेली आहे आणि हा जो केक फ्लेवर हो आहे तो पायनॅपलचा आहे तर कोटिंग करून मी फिनिशिंग करून घेतली तर मी जास्त क्रीम लावली नाही तर पायपिंग बॅगच्या सहाय्याने एकदम थोडीशीच क्रीम लावून घेतली जेवढा भाग आतला झाकला जाईल केकचा तर तेवढाच तेवढीच मी क्रीम यूज केलेली आहे आणि एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे केकला तर आज हा जो केक आहे तो माझ्या मी पप्पांसाठी बनवलेला आहे म्हणजे माझ्या पप्पांचा वाढदिवस होता तर त्या दिवशी मी माझा हा केक बनवला तर इथं मी एक नोझल घेतलेला आहे आणि रेड कलरची क्रीम घेतलेली आहे आणि तर नोझल हे छोटंसं नोझल आहे तर तुम्ही कोणतं पण दुसरं नोझल यूज करू शकता पण माझ्याकडे हे छोटं नोझल होतं तर ते मी यूज करून घेतलं कारण की हाफ के जीचा केक असल्यामुळं छोटं नोझल यूज करून खूप छान डिझाईन होते म्हणून मी ते नोझल घेतलेलं आहे तर मी इथं फुलं बनवून घेतली आहेत छोटी छोटी आणि त्याच्या बाजूला मी अशी मोठी पानं बनवून घेते तर जी दोन फुलांमध्ये गॅप होती तर ती एकदम अशी ओपन ओपन दिसत होतं चांगलं दिसत नव्हतं तर त्याच्यामुळे मी मग अजून तिथं पानं बनवून घेतली आणि असे छोटे छोटे डॉट्ससारखे देऊन घेतले म्हणजे त्या पानावरती फुलं बनवून घेतली तर आहे ना छान आणि मस्त अशी केकची डिझाईन आणि त्याच्यानंतर हा केक पूर्ण झालेलाच आहे पण माझ्या डोक्यात अजून आयडिया आली की चला आपण स्प्रिंकल्स पण टाकून घेऊयात कारण की होम बेकर आहे होम बेकरचं डोकं असंच चालतं तर मी परत स्प्रिंकल्स पण टाकून घेतले आणि केक माझा मी कंप्लीट केला तर तुम्हाला केकची डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन केक डिझाईनसोबत आणि नवीन केक फ्लेवरसोबत तोपर्यंत बाय बाय